तिकडे दिवसभरात पावसाची संततधार सुरू होती. दुपारनंतर वसईविरारमधल्या काही सखल भागात रस्त्यावर पाणी साचलं, तर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक हैराण झाले. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पेल्हार फाट्याजवळ पडलेले खड्डे पोलिसांनी चक्क हातात फावडा घेऊन भरले. या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी. वसईविरारमध्ये आज दिवसभर पावसाची सततधार सुरू होती. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरीही बरसत होत्या, त्यामुळे दुपारनंतर वसईविरारमध्ये अनेक सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली होती. रस्त्यावर पाणी साचलं होतं, त्यामुळे रस्त्यावरून वाहनं हाकताना प्रचंड दमछाक ही वाहन चालकांची होत होती. त्याचबरोबर वसईविरारमध्ये अंतर्गत रस्त्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरही खड्डेच खड्डे पडले होते, त्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळ पेल्हार फाट्याच्या इकडे पेल्हार पोलिसांनी चक्क फावडा हातात घेऊन खड्डे बुजवण्याचं काम केलं होतं. तर आज शनिवार असल्यामुळे वसईच्या चिंचोटी धबधब्याकडे पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात ओढा आला होता, मात्र नायगाव पोलिसांनी वेळीच आवर घालत संपूर्ण तेथील जे तरुणाई होती त्यांना बाहेर काढून तिथे सुरक्षेचं कुंपण लावलेलं आहे. त्यामुळे आज दिवसभर पोलीस प्रशासन आणि त्याचबरोबर पालिका प्रशासन ह्या सतर्क होत्या. प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.